नमस्कार मित्रांनो, मी अमृता पाताळे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आहे अमृता पाताळे व्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज पुन्हा एकदा मी तुम्हाला घेऊन चालली आहे सह्याद्रीमधल्या एका सुंदर अशा धबधब्यावरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत ते प्रसिद्ध अशा माणगावमध्ये वसलेल्या देवकुंड या वॉटरफॉलला। नमस्कार मित्रांनो, मी अमृता पाताळे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आहे अमृता पाताळे ब्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक भन्नाट व्हिडिओ। तर आज आपण भेट देणार आहोत ते देवकुंड वॉटरफॉल। हा वॉटरफॉल खूप प्रसिद्ध आहे आणि बरेच पर्यटक इथे येत असतात। तर आज मी चालली आहे याच देवकुंड वॉटरफॉलला भेट द्यायला, नेहमीप्रमाणे भटकंती महाराष्ट्राची या टूर ग्रुपबरोबर। आणि आत्ता आमची जर्नी स्टार्ट झालेली आहे, सकाळची 6 वाजलेत आणि आम्ही आमचा प्रवास देवकुंडच्या दिशेने चालू केला आहे। तर चला हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, काय काय धमाल असणार आहे आणि किती गर्दी असणार आहे ते सुद्धा बघायचं आहे। सो मग मी तुम्हाला शेवटला ॲडवाईस करेन की वीकेंडला यायचं की वीकडेजला यायचं आणि इथे कसं पोचायचं ते। देवकुंड हा धबधबा रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील पाटसून ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये भिरा या गावी वसलेला आहे। भिरा या गावातूनच देवकुंडसाठी प्रवेश चालू होतो। मुंबईहून 140 किलोमीटर म्हणजेच 4 तासाचा प्रवास आणि पुण्याहून 3 तासाचा प्रवास करून तुम्ही भिरा या गावी येऊन पोचू शकता। तर आता अर्धा तास झालेला आहे, घनदाट जंगलातून आम्ही आलो, मध्येच धबधबासुद्धा लागला आणि झरेसुद्धा होते ती क्रॉस करत आणि असं जंगलातना प्रवास करत घामसुद्धा आलेला आहे। पण वातावरण खूप मस्त आहे, आवाज फक्त पक्ष्यांचा, पाण्याचा आणि आमच्या पावलांचा, एवढे 3च आवाज येत आहेत आणि पक्ष्यांचा किलबिलाट आहे। खूप 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 भारी वाटते, मस्तच वाटते। सकाळीच आम्ही 6 वाजता ट्रेक चालू केलेला, आता 6:30 पावणे 7 होत आले आहेत, अजून 1.5 तास पुढे चालायचं आहे। देवकुंड धबधबा म्हणजे निसर्गाचा एक आविष्कारच। महाराष्ट्रात 12 महिने पाहता येतील असे धबधबे फार कमीच आहेत, त्यातील हा एक देवकुंडचा धबधबा। येथे 12 महिने या धबधब्याला पाणी असतं, पावसाळ्यात तर देवकुंडचं सौंदर्य म्हणजे निराळच। या देवकुंड धबधब्याकडे जाणारी वाट अगदी जंगलातून आहे, त्यामुळे या ट्रेकला जाताना नेहमी गावातील वाट्याड्या तुम्ही नक्कीच घ्या। घनदाट जंगलातून घेऊन जाणारी ही निमुळती वाट, नदी ओढ्यांचे प्रवाह पार करत आम्ही येऊन पोचलो ते या सुंदर ठिकाणी। दूरवर पसरलेला हा नदीचा प्रवाह, आजूबाजूला असलेले सह्याद्रीचे डोंगर आणि त्यांना चुंबन देणारे हे ढग, दृश्य एवढं सुंदर होतं की डोळ्याचे पारणे फिटले। इथेच राहून हे दृश्य अगदी बघत राहावे असे वाटत होते। बराच वेळ इथे निवांतपणे थोडा वेळ घालून नंतर पुढे देवकुंडच्या दिशेने प्रवास चालू केला। पूर्णवरती जाळं आहे, झाडाचं असं लाकडा म्हणजे झाडाचं सगळं असं जाळं पसरलं आणि किती मस्त दृश्य वाटतंय सांगू का, एवढं भारी वाटतंय बघा ना, कसं त्याचं असं आवरण तयार झालेलं आहे आणि आतून जायचंय।
तर आता मी आली आहे ओढ्याच्या वरती, जे पूल आहे ते बघू शकता, पूर्ण ओढा वाहतो आहे आणि असं लाकडी पूल बांधलेला आहे आणि पोहून येण्याची सोय आहे. तर इथे हा ब्रिज आहे आणि ब्रिज वरती फक्त 6 ते 7 लोकांना अलाउड आहे आणि इथे याच्यासाठी गर्दी लागा. देवकोंडचा हा ट्रेक मध्यम ते कठीण स्वरूपातला आहे. 2 ते 2.5 तासाचा असणारा हा ट्रेक आपल्याला घनदाट जंगलातून, नदी दऱ्यातून पाण्याचे प्रवाह क्रॉस करत जावे लागतात. आता ग्रामपंचायतीतर्फे असे ब्रिज बांधण्यात आलेले आहे, त्यामुळे नदीवरून आपण सहज जाऊ शकतो. आहोत वॉटरफॉलच्या इथे, पण अजून 5 मिनिटं आहेत. सो गाइस, फायनली आलेली आहे देवकोंड धबधब्याकडे. वाव, तर मित्रांनो, हा देवकोंड धबधबा तुम्ही बघू शकता, काय फ्लोने तो वाहतो आहे. खरंच खूप विहंगमय दृश्य आहे. तुम्हीसुद्धा या देवकोंड वॉटरफॉलला नक्की या आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चला तर भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा.